मित्रांनो, सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाची थकबाकीत रक्कम कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या समोर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा, कारण राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी अदा करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यामध्ये इतर थकबाकी रकमांसोबत सातव्या वेतन आयोगाची थकबाकीत रक्कम अदा करण्यासाठी शासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर टिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज लगेच बघता येतील. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः अनुदानित व पूर्णतः अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याबाबत दिनांक 10 मार्च 2022 रोजी निर्गमित या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यानुसार राज्यातील खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा करण्यात येते. शालार्थ प्रणाली महाआयटीकडून विकसित करण्यात आलेली असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन या प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येते. परंतु सदर कर्मचाऱ्यांची थकीत देयके, वैद्यकीय देयके, अग्रिम व प्रतिपूर्ती, लोकायुक्त व न्यायालयीन प्रकरणातील थकीत देयके तसेच सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यानंतर 5 हप्त्यात अदा करावयाची थकबाकी इत्यादी ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची सुविधा महाआयटीकडून अद्यापपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशी देयके ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यासाठी निर्गमित झालेला हा शासन निर्णय, ज्यानुसार राज्यातील खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके, वैद्यकीय देयके सातव्या वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन संरचना लागू केल्याने दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमधील 5 समान हप्त्यात अदा करावयाची थकबाकी इत्यादी देयकांना शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने अशी सुविधा मार्च 2022 पर्यंत उपलब्ध करून देण्याच्या अटीस अधीन राहून दिनांक 31 मार्च 2022 पर्यंतच्या मंजूर देयकांना ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, थकबाकी देयके आता ऑफलाईन पद्धतीने या GR मध्ये नमूद सर्व कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली असून मार्च 2022 च्या वेतनासोबत ती अदा केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्या देयकांचा समावेश आहे त्याची माहिती देखील देण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 10 जानेवारी 2020 अन्वये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमधील सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करावयाची कार्यपद्धत दिली आहे. त्यानुसार सदर शासन निर्णयामध्ये नमूद रोखीने अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली देयके मार्च 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अदा करणे तसेच नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर थकीत देयके, वैद्यकीय देयके, अग्रिम व प्रतिपूर्ती, न्यायालयीन व लोकायुक्त प्रकरणातील थकीत देयके इत्यादी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या देयकांना मार्च 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, इतर सर्व थकीत देयकांसोबत आता सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देखील मार्च 2022 च्या वेतनासोबत ऑफलाईन पद्धतीने देण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय इतरांसोबत जरूर शेअर करा आणि सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता तसेच इतर महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.